नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल तळेकर, माझ्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या कर सहाय्यक पूर्व व मुख्य परीक्षा याच्या स्ट्रॅटेजी भाग एक बद्दल बोलणार आहोत। हा व्हिडिओ दोन भागात असणार आहे। पहिल्या भागात मी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेचा मिळून कसा अभ्यास करायचा व दुसऱ्या भागात मी मुख्य परीक्षेचा कसा अभ्यास करायचा याबाबत तुमच्याशी चर्चा करणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा, आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट कसाठी एकूण 3 पदासाठी परीक्षा घेण्यात येते। एक दुय्यम निरीक्षक, दुसरी आहे लिपिक टंकलेखक आणि तिसरी आहे कर सहाय्यक। विक्रीकर विभागात कर सहाय्यक हे पद आहे। या पदाच्या पुढे आपल्याला बढती ही विक्रीकर निरीक्षक म्हणजेच आत्ताचं आहे राज्यकर निरीक्षक म्हणून आपल्याला बढती मिळते। जरी 3 परीक्षांसाठी एकच पूर्व परीक्षा असली तरी आज मी येथे फक्त कर सहाय्यक हेच पद फोकस केलेलं आहे। शिवाय तुम्ही या कर सहाय्यकच्या सिलेबसमध्ये थोडंफार प्लॅनिंगमध्ये बदल करून लिपिक टंकलेखक किंवा दुय्यम निरीक्षक परीक्षेचा अभ्यास बसवू शकता। आणि या परीक्षेसाठी पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम हा एकच आहे, तो म्हणजे कोणता आहे, प्रथम चालू घडामोडी आहे, नागरिकशास्त्र आहे, इतिहास, त्यामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे, भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आहे, शिवाय विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल आहे, जगातील विभाग, हवामान असे आहेत। अर्थव्यवस्थेचा विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्था व शासकीय अर्थव्यवस्था या दोन्ही घटकांचा अभ्यास आपणास करावायचा आहे। शिवाय विज्ञान हा महत्त्वपूर्ण घटक पूर्वपरीक्षेला आहे, याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण 20 ते 25 प्रश्न विज्ञानावर विचारले जातात। शिवाय सातवा महत्त्वाचा घटक जो आहे तो बुद्धिमापन चाचणी व अंकगणित। बुद्धिमापन चाचणी व अंकगणित हे अत्यंत महत्त्वाचे टॉपिक्स आहेत। आज आपण बघतोय की स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अत्यंत कटथ्रोट कॉम्पिटिशन आहे। या स्पर्धेच्या योगात आपला निभाव लागतो की नाही, आपण कसा अभ्यास करावा, यासाठी आज मी एक प्लॅनिंग तुम्हाला सांगितलेलं आहे। त्या प्लॅनिंगप्रमाणे जर तुम्ही अभ्यास केला तरी तुम्हाला पूर्वपरीक्षा तुम्ही पास होऊ शकाल व मुख्य परीक्षेसाठी तुम्ही पात्र व्हाल। अशा प्रकारे अभ्यास केल्यास तुम्हाला यश नक्की मिळेल। तर अभ्यास कशा पद्धतीने करावा याकडे आपण आता वळूयात। तर ग्रुप 1 हा IMP असणार आहे, यामध्ये चालू घडामोडी, बुद्धिमापन चाचणी व अंकगणित, शिवाय सामान्य विज्ञान असा एकूण 3 घटकांचा अभ्यास डेली आपल्याला 4 तास करायचा आहे। चालू घडामोडीचा अभ्यास आपणास 1 तास करायचा आहे। मग 1 तासामध्ये आपण कुठलं जर मॅग्झिन वाचूया त्याचे पॉईंट्स काढूया, पेपर रिडिंगमधले जे आपण पॉईंट्स काढले ते रीड करूयात। शिवाय बुद्धिमापन चाचणी दररोज 1 घटक सोडवायचा, अंकगणिताचा 1 घटक सोडवायचा, सामान्य विज्ञानाचे दररोज उष्णता टॉपिक वाचला, उष्णता वाचायचा, ध्वनी, असे कंटिन्यू हे आपले आठवडाभर चालणार आहेत, म्हणजे 24/7 म्हणजे 4 तास डेली अभ्यास या घटकाचा आपणास करावायचाच आहे। दुसरा ग्रुप जो आहे तो आपणास डेली 2 तास करायचा आहे। म्हणजे ह्या ग्रुपमध्ये 3 विषय घेतलेले आहेत, एक आहे नागरिकशास्त्र, दुसरा आहे इतिहास, तिसरा आहे भूगोल। या 3 घटकापैकी एकावेळी एकच घटक घ्यायचा आहे आणि तो कंटिन्युअस 5 दिवस वाचायचा आपणास। म्हणजे आज मी नागरिकशास्त्र घेतलंय, 4 ते 5 दिवस मी व्यवस्थित शालेय पुस्तकासहित 5 दिवस आणि रेफरन्स बुकसहित 5 दिवसात तो विषय संपवायचा आहे, दररोज 2 तास व्यवस्थित वाचून, इतिहास व्यवस्थित वाचून। जरी वेळ लागला तरी 5 दिवसाच्या ऐवजी मी 7 दिवस अभ्यास केला तरी काही हरकत नाही आहे। भूगोल देखील तसंच समजून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला या ग्रुपमध्ये ह्या 3 विषयांचा अल्टरनेटिव्हली करत अभ्यास करत राहायचा आहे। आता येतो मित्रांनो ग्रुप 3 VVIMP, कारण आपण कर सहाय्यक या पदाचा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ पाहत आहोत। यामुळे येथे जर आपण XI ची तयारी करत असाल किंवा लिपिक टंकलेखक पदाची तयारी करत असाल तर त्या सिलेबसप्रमाणे या 3 तासामध्ये तो घटक तुम्ही ॲड करू शकता। तर तिसरा जो घटक आहे तो अर्थव्यवस्था। या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना आपणास पूर्व व मुख्य परीक्षेचा सिलेबस डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करावायचा आहे। मग पूर्वला कोणता अर्थशास्त्राचा घटक आहे, मुख्य परीक्षेमध्ये अर्थशास्त्राचे कोणते कोणते घटक आपणास अभ्यास करायचे आहेत, हे सगळे पॉईंट काढून आपणास या 2 तासात डेली अभ्यास करायचा आहे, म्हणजे न चुकता अभ्यास करायचा आपणास। शिवाय हे शेड्यूल फक्त मी 8 तासासाठी सांगितलेलं आहे। जर तुम्ही याशिवाय जर 10 तास अभ्यास करत असाल तर तुमचा वेळ तुम्ही अभ्यासासाठी वाढवू शकता प्रत्येक घटकाच्या। अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केल्यास तुम्हाला 100% चांगले मार्क मिळतील, यात वाद नाही। शिवाय तुमचा अभ्यास देखील कसा होईल हे तुम्हाला कळणार नाही। आता पूर्वपरीक्षा अजून व्हायची आहे तर तुम्हाला हातात अजून भरपूर वेळ आहे, तरी या पद्धतीनुसार तुम्ही अभ्यास करा
व 100% यश मिळवाल. या पद्धतीने अभ्यास करून तुम्ही 100% यश मिळवाल, यात वाद नाही. तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा, आणि जाता जाता बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.